कोर्ट ने गढ़चिरौली की मेयर योगिता पिपरे के बीजेपी प्रत्याशी को अयोग्य ठहराने के आदेश को खारिज कर दिया है। चुनाव से एक महीने पहले पिपारे ने एक बार फिर पदभार संभाला। पूर्ण बहुमत के साथ भाजपा पार्षदों की शिकायत के बाद पिपरे को अयोग्य घोषित कर दिया गया था कि निर्णय मनमानी ढंग से लिया गया था। शहरी विकास मंत्रालय ने भी सुनवाई को लंबे समय के लिए टाल दिया था और हाल ही में उन्हें अयोग्य घोषित कर दिया था। हाईकोर्ट में चलने के बाद आखिरकार हाईकोर्ट ने पिपरे को राहत दे दी। पिपरे का कहना था कि गलत सूचना के आधार पर पार्षदों ने शिकायत की थी। तुम्हाला माहिती आहे 2016 निवडणूक झाली आहे। 2016 पासून माझा कार्यकाळ 5 वर्षाचा होता, कारण मी जनतेतून निवडून आली आणि मला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीने सीट दिल्यामुळे मी आज या निवडणुकीची दावेदार होते आणि नगरअध्यक्ष मला 4 वर्ष 10 महिने परिपूर्ण झालेले आहे। काही जे भाजपचे नगरसेवक यांनी काही वर्षापूर्वी तक्रार केली होती, जे काही दुसऱ्या पक्षातून आलेले होते जसं आपले शिवसेना, युवा शक्ती, त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनीच प्रवेश केला, त्याच्यानंतर त्यांना बऱ्याचशा कामांना भारतीय जनता पार्टीने सहकार्य केलं, पक्षामध्ये त्यांना घेतलं, पण त्यांना पक्षाचे जे नियम आणि पक्षाची जी परिकाष्ठा त्यांना लक्षात आली नाही की पक्ष काय असतं, पक्षश्रेष्ठी काय असतं, संघटना काय असतं आणि संघटनात्मक काय असतं, आणि या माध्यमातून काही लोकांना मिसगाईड केलं, काही आमच्या नगरसेवकांना सुद्धा मिसगाईड केलं। आनंद शृंगार पवारनी 2019 जी तक्रार केली तर काही नगरसेवकांना हाताशी घेऊन त्यांनी काही कारस्थान केलेलं आहे, त्या कारस्थान आपलं हे जवळपास 2 वर्ष चालू झालं, त्यानंतर ती कलेक्टरला तक्रार केल्यानंतर आपले त्यावेळेला आपले कलेक्टर आहे दीपक सिंगला म्हणून होते, त्यांनी ते अभ्यास न करता ती जे मानधनाचं जे आहे तक्रार ती आपली मंत्रणा। BCN न्यूज के लिए गढ़चिरौली से व्यंकटेश डुडुमवार की रिपोर्ट।